हॅलो अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी. तर आजचा आपला विषय आहे कोरफड. तुम्ही कोरफड जेलसुद्धा तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये नक्कीच यूज करत असाल, हो ना. कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. कोरफडमध्ये ए, बी वन, बी टू, बी थ्री, बी सिक्स, बी ट्वेल्व, सी, ई आणि फॉलिक ॲसिड यासारखी पोषक तत्वं आढळतात जी आपल्या स्किनसाठी खूप इम्पॉर्टंट असतात. तुम्ही तुमच्या स्किनकेअर रुटीनमध्ये कोरफड नक्कीच यूज करत असाल. आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊयात कोरफडीचा वापर नेमका कसा करता येईल त्याबद्दल. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात पहिले आपण फेसपॅक पाहणार आहोत. या फेसपॅकसाठी आपल्याला कोरफड, हळद, मध आणि लिंबाचा रस लागणार आहे. सर्वात अगोदर आपण एक चमचाच्या आसपास कोरफड घेतोय, ठीक आहे. यामध्ये आपण थोडीशी हळद मिक्स करूयात. यामध्ये मी अगदी थोडंसं मध ॲड करते आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण यामध्ये ॲड करायचं. आपल्याला अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. त्यानंतर पेस्ट काही वेळ फ्रीजमध्ये तुम्ही ठेवा आणि मग थोडी थंड झाली की चेहऱ्यावर लावा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. हा कोरफडचा फेस पॅक आपण आठवड्यातून 2 वेळा चेहऱ्याला लावला पाहिजे. याने स्किनवरील टॅनिंग, डार्क स्पॉट्स, पिंपल्स दूर होण्यासाठी लवकर मदत मिळते. आता आपण फेस पॅक पाहिला, आता पाहूयात स्क्रब हा कसा तयार करायचा त्याबद्दल. तर मी इथे कोरफड जेल घेतली आहे. यामध्ये अगदी थोडीशी साखर तुम्हाला ॲड करायची आणि थोडंसं लिंबाचा रस. आपण हे नीट मिक्स करून घेतलंय आणि असा हा स्क्रब तयार आहे. हा स्क्रब त्वचेवरील डेड स्किन सेल्स तर काढतोच, शिवाय त्वचेलाही हायड्रेटेड ठेवतं. त्यामुळे तुमची त्वचा मऊ, मुलायम आणि स्वच्छ होते. वीकली 2 ते 3 वेळा हा स्क्रब तुम्ही नक्कीच यूज करू शकता. लक्षात असू द्या, जेव्हा तुम्ही खूप जास्त हेवी मेकअप करता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी स्क्रब करत असाल तर ते तुमच्या स्किनसाठी खूप फायद्याचं ठरतं. याशिवाय कोरफड वापरून स्किनवरील काळेपणा हा सुद्धा दूर करता येतो. यासाठी कोरफड आपण घेतोय आणि त्यात अगदी थोडंसं मी नारळाचं तेल ॲड करते. अगदी थोडं घेतलंय मी. अशा पद्धतीने कोरफड आणि नारळाचं तेल, खोबरेल तेल, ह्याचा हा असा क्रीमच्या टाईपमध्ये एक पॅक तयार होईल. तर हा पॅक तुम्ही गुडघे, टाचा, हातांचा कोपरा हा असेल, तो काळा पडला असेल तर तुम्ही तिथे ते लावू शकता आणि 15 मिनिटांनी मग तुम्ही धुवून टाकू शकता. तुम्ही 1 दिवसाआड जरी हा उपाय केला तरी तुम्हाला फरक लगेचच दिसून येईल. तुम्हाला पिंपल्सपासून लगेचच सुटका हवी असेल तर एक सर्वात सोपा उपाय म्हणजे कोरफड आणि गुलाब पाणी. आता आपण इथे कोरफड घेऊयात. 1 चमचाच्या आसपास मी कोरफड घेतेय. त्यामध्ये 1 चमचा गुलाब पाणी मी ॲड करणार आहे. अशी ही जाडसर पेस्ट तुम्हाला बनवून घ्यायची आहे आणि पिंपल्स आले असतील त्या ठिकाणी तुम्हाला ते लावून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनिटं साधारणपणे तुम्ही लावून ठेवू शकता आणि मग नंतर साध्या पाण्याने धुवून टाका. रोज जर हे केलं तर पिंपल्सपासून लवकर सुटका मिळेल. तुम्हाला पिंपल्स असतील तर तेव्हाच फक्त हा पॅक लावा, रोजच्या रोज उठसूट लावू नका. तर आता आपण पाहिलं की कोरफड आपण नेमकं कसं यूज करू शकतो त्याबद्दल. तर अशाच अजून कोणत्या विषयांवर आम्ही व्हिडिओज करावे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पाहत रहा लोकमत सखी.